वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अप टू न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे। 15 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार 124 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे व ही खूप चिंतेची बाब आहे। गेल्या काही दिवसापासून आपल्याला कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत होता, पण आता तो वाढताना आपल्याला दिसतो आहे। कोरोनाची लस आली असून सामान्य नागरिकांपर्यंत ती टप्प्याटप्प्याने पोहोचणार आहे, तोपर्यंत सामान्य नागरिकांनी आपली काळजी स्वतः घ्यायची आहे। खबरदारी म्हणून त्यांनी सोशल डिस्टन्सचं पालन करायचं आहे। गर्दीमध्ये जात असाल तर मास्कचा रेग्युलर वापर करायचा आहे, सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करायचे आहे आणि सोशल डिस्टन्स हे त्यांनी पाळायचं आहे, कारण अद्यापही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही आहे आणि जळगाव शहरामध्ये कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलेलं आहे। तर कोरोनाला आपल्याला सगळ्यांनी मिळून हरवायचं आहे। इंडिया आपतकडनं नागरिकांना हेच सांगण्यात येत आहे की कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतः काळजी घ्या, नियमांचं पालन करा, आपले हात स्वच्छ धुवा। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।